क्रॅन्कचा वापर करून आपण खूप वेगवेगळी मस्त खेळणी बनवू शकतो. इकडे सर्वात मजेदार गोष्ट अशी आहे की पिस्टन हा स्ट्रॉला हाफ कट देऊन बनवला आहे आणि क्रॅन्क हा वायरला वाकवून. आपण क्रॅन्क गोल गोल फिरवू तेव्हा पिस्टन वर खाली फिरणार. आता वरच्या बाजूला आपण एक ढिली स्ट्रॉ लावली आणि मग झाकण लावलं आणि वरच्या स्ट्रॉला आपण एक यू आकाराची प्लास्टिक स्ट्रिप लावली आहे. हे आहे कागदी फुलपाखरू. फुलपाखरू आता आपण वरच्या स्ट्रॉवर बसवू शकतो आणि त्याचे पंख त्या यू शेप प्लास्टिकवर बसणार. हे आहे पूर्ण खेळणं. आता आपण क्रॅन्क जेव्हा गोल गोल फिरवणार तेव्हा फुलपाखरू वर खाली होईल आणि त्यामुळे त्याचे पंख वर खाली होतील. खूप सुंदर दिसत आहे हे वर्ण. बघा कसे पंख हलतात त्याचे. फुलपाखराप्रमाणेच आपण बरेच वेगवेगळी खेळणी बनवू शकतो. इकडे आहेत दोन माणसं जे एक वजनदार गोष्ट उचलतायत. खालनं क्रॅन्क फिरताना बघा आणि वर बघा हे दोन पहलवान. पण ह्या ताईला तर फुलपाखरूच आवडलं.